शिखर बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी थांबणार नाहीत असं दिसत आहे. कारण अजित पवार यांना मिळालेल्या क्लीन चिटवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला आहे. इतकंच नाही तर या विरोधात त्यांनी न्यायालयात सुद्धा धाव घेतली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवार आणि इतरांना क्लीन चिट दिले. या संदर्भात अण्णा हजारे यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे आगामी काळात अजित पवार यांच्यासाठी काही काळ संघर्षाचा असू शकतो. अण्णा हजारे जागे झाले त्याबद्दल मी अण्णांचं अभिनंदन करतो. राळेगण सिद्धीमध्ये हालचाल सुरू झाली आणि ती अजित पवारांच्याच बाबतीत सुरू झाली, याबद्दल मी अण्णा हल्ले, अण्णा बोलले, अण्णांनी पत्र लिहिलं याबद्दल मी अण्णांचं आभार मानतो, अभिनंदन करतो. पण या महाराष्ट्रामध्ये फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही, गेल्या 10 वर्षामध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये घोटाळेच घोटाळे झालेले आहेत. अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर जाऊन त्या संदर्भात आवाज उठवायला पाहिजे. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उपोषणाला बसायला तयार आहोत. त्याच अण्णा हजारेंना तुम्ही अजून काही घोटाळ्यांवर लक्ष घाला अशी बोलण्याची वेळ या भांडूपच्या श्री 420 वर आलेली आहे. आता अण्णा हजारेजींना घोटाळ्यांची आठवण करत असताना थोडा खिचडी घोटाळ्यावर पण लक्ष घालणाऱ्या सांगायला पाहिजे, पत्राचारच्या पण घोटाळ्यावर लक्ष घालायला सांगायला पाहिजे. आज जर ते बोलत असतील तर त्यांना पक्षात घेतलं, उपमुख्यमंत्री केलेत, अनेक भ्रष्टाचार लोकांना घेतलं, त्यावेळेस जर अण्णा हजारे उठून बसले असते तर आज मात्र अनेक भ्रष्टाचारांना आणि सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार, मागच्या 5 वर्षामध्ये अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप होते, ते आरोप अनेक मंत्र्यांवर होते, भारतीय जनता पक्षातील जवळपास 10 मंत्र्यांवर आरोप होते, त्यावेळेस अण्णा हजारे बोलले असते तर कदाचित भ्रष्टाचारांना आळा घालता आला असता. परंतु आज जे बोलले ते त्यामध्ये आम्ही एवढंच म्हणू की अण्णा हजारे आता झोपी गेलेले जागे झाले. आता अण्णा हजारे नव्यानं त्या ठिकाणी ह्या क्लोजर रिपोर्ट करू नये म्हणून अर्ज करतात. मला समजत नाही की हे सगळे मिळून अजितदादाच्याच का पाठीमागे लागलेले आहेत. त्यांचा बोलवता धनी नेमका कोण आहे, कुणीतरी जे आहे ते ठरवून करतंय. अंजली दमाने असतील, अण्णा हजारे असतील, भीरा बोरवणकर असतील किंवा त्या जरंडेश्वर कारखान्याच्या संदर्भामध्ये पाटील मॅडम असतील, या सगळ्या लोकांनी ठरवून फक्त अजितदादाला बदनाम करण्याच्या करता हे सातत्यानं षडयंत्र केले असं आमचा समज आहे.